नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। उपस्थित सर्व माढा मतदार संघातील कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि वडीलधारी माणसं, मी एक डॉक्टर असून राजकीय व्यासपीठावर कसा असा प्रश्न पडला असेल, आणि बऱ्यापैकी डॉक्टर लोक सुद्धा राजकीय व्यासपीठावरती यायला घाबरतात, पण मी इथं उपस्थित राहण्याचं कारणही तसंच आहे। मला सांगा मित्रांनो, अभय दादा एक असं नेतृत्व आहे आपल्यासाठी लाभलेलं की ज्या माणसाने कोणताही स्वार्थ न रखता ज्या वेळेस पहिली कोरोनाची लाट आली त्यावेळेस घरात दुःखद घटना घडली असताना सुद्धा ह्या पंचक्रोशीला म्हणण्यापेक्षा मान तालुका आणि थोडासा पलीकडचा भाग म्हणजे पूर्णपणे आधार दिला, त्यावेळेस ही लोक कुठे गेली होती की जी बाबा आपलं तिकीट कापून दुसऱ्याला दिलं जातं, त्यावेळेस ही म्हणजे पवार साहेबांची राष्ट्रवादी जशी पाखरं उडून जावी तशी सगळी गेली, आणि दुष्काळ पडलेला असताना म्हणजे आपल्या पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये दुष्काळ पडला असताना ज्या माणसानं या दुष्काळामध्ये सुद्धा एक पालवी फुलवली आणि राष्ट्रवादीला एक माढा मतदारसंघामध्ये एक बळ दिलं, आणि असं दिलं असताना सुद्धा आपलं तिकीट कापलं जातं किंवा आपल्याला डावललं जातं, म्हणजे खरंच दादा परवाच एक आपल्या कार्यकर्त्याचं वाक्य आहे की निष्ठेला काही किंमत आहे की नाही। खरंच हा प्रश्न जसे पाठीमागची जे काही दोन एपिसोड झाले म्हणजे ते तो एक पक्ष फुटला नंतर आपला एक पक्ष फुटला, त्यावेळेस लोकांना प्रश्न पडला की राजकारणातली निष्ठा किंवा ते काय नीतिमत्ता वगैरे वगैरे शब्द लयाला जातो ठीक आहे, पण अशा वेळेस आता नवीन प्रश्न तयार झालाय निष्ठेला किंमत आहे की नाही। पण दादांनी खरं सांगतो मित्रांनो, अजून सुद्धा कॉल येतात, आताही उपस्थित आहेत म्हणजे वेळात वेळ काढून आलेली माणसं आहेत, पण ज्यांना त्यांच्या डेली रुटीन मधून येता आलेलं नाही असे आपले हजारो कार्यकर्ते आहेत की ज्यांना इथपर्यंत पोहोचता आलेलं नाहीये। दादा दररोज परवापासून एवढे कॉल येत आहेत की दादांना तुम्ही सांगा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही लढाच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही म्हणत असाल माळशिरस तालुका असेल, सांगोल असेल, माढा असेल, करमाळ असेल, हजारो कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत, हजारो कार्यकर्ते आपल्या पाठीशी आहेत, असं समजू नका की फक्त इथं उपस्थित एवढे कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत आणि तुम्ही सुद्धा निष्ठेनं पाठीशी राहिलात। आपण आपल्या दादांसाठी दादांना बळ द्यायचं आहे, कारण सुशिक्षित व्यक्तिमत्व आता बरेच तरुण आपण आपल्या देशाचा विचार केला पाहिजे, देशामध्ये सुशिक्षित तरुण किंवा सुशिक्षित MP म्हणजे मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणजे आपले खासदार आपल्याला पाठवायचे आहेत, सुशिक्षित खासदार जर आपल्या पार्लिमेंटमध्ये असतील तर आपल्या देशाचा विकास होईल। पण आपण काय करतो की मागचे पाडे पंचावन कोणीतरी प्रतिष्ठित एखाद्या घराण्यातला मोठा व्यक्ती पैसे खर्चणारा किंवा काय, पैशानं सुद्धा आपण कमी नाही आहोत लक्षात घ्या, पण मी बोलतोय की मोठे घराणेशाही असणारा व्यक्ती काय करतो निवडून देतो, निवडून देतो म्हणण्यापेक्षा आपल्यावरती लादला जातो आणि आपण त्या लादलेल्या त्या व्यक्तीचं काय करतो तर मांडलिकत्व पत्करतो सर थोडक्यात। मग आपण काय करतो की आपण परत पुन्हा त्या 5 वर्षांनी म्हणतो की त्या खासदारानं काही कामच केलं नाही, त्याला जबाबदार आपण असतो। तर आपण काय करायचं आहे दादा, आमचं सांगणं आहे तुम्हाला की आपण पूर्ण ताकदीने लढायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे पूर्ण ताकदीने लढायचं आहे, आम्ही सर्व तरुण तुमच्या पाठीशी आहोत। या माढा मतदारसंघातील मित्रांनो, खरं सांगायचं तर अभय दादांनी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीला एक नवचैतन्य भरलेलं आहे आणि दादांचं संघटन कौशल्य एवढं जबरदस्त आहे की या 1 वर्षामध्ये त्यांनी पूर्णपणे घर टू घर, गाव टू गाव, ग्रामपंचायत टू ग्रामपंचायत अशी पूर्णपणे तरुणांची फळी निर्माण केलेली आहे आणि ही फळी दादा अजूनही तिकीट कुणालाही मिळो ही तुमच्याच पाठीशी उभे आहे, त्यामुळे तुम्ही बिंदास लढायचं। तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो, मित्रांनो इथून पुढे अशीच ताकद दादांच्या पाठीशी राहू द्या, धन्यवाद।